नमस्कार मंडळी मी सुनीता सुनीस किचनमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर जसं तुम्हाला माहीत आहे की चैत्र नवरात्र सुरू झालेलं आहे आणि खूप लोक नवरात्रीचा उपवास करतात तर सारखा सारखा ते साबुदानाचा वडा आणि साबुदानाची खिचडी खाऊन कंटाळा आले असेल तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे उपवासाची थाळी जे बनवायला खूपच सोपी आहे आणि चवीला एकदम भारी चला करूया सुरुवात तर सर्वात आधी आपण बनवून घेणार आहोत उपवासाचे कटलेट आणि उपवासाचे दही वडे जे बनवायला खूपच सोपे आहे तर इथे मी एक पॅनमध्ये दोन चमचे तेल एक चमचा जिरं आणि एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतलेली आहे आता हे दोघांना चांगलं आपण अर्धा मिनटंपर्यंत परतवून घेऊया तर छान थोडंसं तडतडलं तेव्हापर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर चांगलं परतून घेतल्यानंतर लगेचच आपण ह्याच्यात एक कप पाणी घालून घेऊया आणि अर्धा चमचा काली मिरीची पूड घालून घेऊया आणि लगेचच आपण घालून घेऊया चवीपुरतं मीठ तर इथे मीठ घालून घेतलेला आहे आणि अर्धा लिंबाचा रस आपण इथे पिळून घेतलेला आहे लिंबाचा रसऐवजी तुम्ही इथे दोन चमचे दहीसुद्धा घालू शकता चुमटभर मी साखर घातलेली आहे कारण लिंबाचा रस ते ते बॅलन्स होण्यासाठी मी थोडीशी चिमूटभर साखर घातलेली आहे तुम्ही ते शुद्ध करू शकता आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणीला आपल्याला उकळी आणून द्यायची नाही आहे सर्व मिक्स झालं की आपण एक कप याच्यात भगरीचं पीठ म्हणजेच वरईचं पीठ घालून घेऊया हे पीठ बाजारात आरामात उपलब्ध आहे नाहीतर भगरीला तुम्ही मिक्सरमध्ये लावलं तरी त्याचं पीठ तयार होतो आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पिठ्याला चांगलं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट चांगला आपण ह्याला मिक्स करून घेऊया चांगलं ह्याला शिजवून घेऊया एक जीव होईपर्यंत आणि चांगलं ह्याला आपल्याला कुक करून घ्यायचं आहे तर आपण बघू शकता हे एकत्र होत आहे आणि चांगलं शिजतसुद्धा आहे तर दोन ते तीन मिनिट आपण ह्याला असे सोडूया झाकण लावून आपल्याला हे शिजवायचं नाही आहे असंच आपल्याला हे दोन ते तीन मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता दोनचे तीन मिनिट झालेले आहे हे व्यवस्थित घट्ट झालेलं आहे आणि शिजलं पण आहे तर आता हे मी चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण इथे गॅस बंद करून घेऊया हे बघा मी गॅस बंद केलेला आहे आता आपण ह्याच्यात एक उकडलेला बटाटा जे मी किसून घेतलेला आहे ते ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि चांगलं बटाटा आणि हे जे वरईचं पीठ आहे ते आपण मिक्स करून घेऊया तर एक जीव होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता हे चांगलं व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडंसं थंड करून घेऊया आणि एक डिशमध्ये आपण हे काढून घेऊया तर हे बघा व्यवस्थित एक डिशमध्ये मी काढलेलं आहे आणि थोडंसं थंड झालं की आपल्याला ह्याचे आप छोटे छोटे गो -चो बॉल्स बनवायचे आहे आणि कटलेटसारखे जे तुम्हाला शेप आवडेल ते शेप तुम्ही बनवून घ्या इथे मी राऊंड शेपचं सर्कल शेपचं करत आहे तुम्ही बघू शकता असे छोटे छोटे जे तुम्हाला आवडतील ते शेप तुम्ही करू शकता हे बघा ह्याच्यानी चप्पन कटलेटसुद्धा करत आहोत आणि दही वडासुद्धा उपवासाचा करत आहोत तर वेगळं काही करायची गरज नाही खूप सोपी रेसिपी उपवासाची आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा हे आपले कटलेट शेप झालेले आहे आता आपण ह्याला तळून घेऊया मी इथे पॅनमध्ये तेल गरम केले केलेलं आहे याचा आता तर आपण ॲड करूया तुम्ही याला डीप फ्रायसुद्धा करू शकता किंवा शॅलो फ्रायसुद्धा करू शकता जर तुम्हाला जास्त तेलकट खायचं नसेल तर तुम्ही याला तवेवर थोडासा एक चमचा तूप किंवा तेल घालून त्याचं ते चांगलं व्यवस्थित परतून घेऊ शकतो तर मी इथे डीप फ्राय करत आहे तर चांगलं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊया तर एका बाजूला तुम्ही बघू शकता मस्त छान असा कलर आलेला आहे गोल्डन कलर आलेला आहे तर आपण दोन्ही बाजूला हळूहळू करत चार ते पाच मिनटं आपण ह्याला फ्राय करून घेऊया तर तुम्ही बघू शकता दोन्ही बाजू व्यवस्थित आपले तळून झालेलं आहे चांगलं गोल्डन कलर आलेला आहे आता आपण याला एक टिश्यू पेपरवर काढून घेऊया जेणेकरून जे एक्स्ट्रा ऑइल आहे ते टिश्यू पेपरवर अब्झॉर्ब होईल तर इथे मी हे हळूच टिश्यू पेपरवर काढून घेत आहे हे बघा खूपच छान चवीला एकदम भन्नाट लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता आपण दहीवडीसाठी इथे अर्धा कप दही चांगलं फेटून घेतलेलं आहे त्याच्यात एक चमचा बारीक करून घेतलेली साखर आणि चिमूटभर मीठ घालून ह्याला चांगलं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि लगेचच दही वडे आपण सर्व करून घेऊया तर जे कटलेट आपण बनवून घेतलेले आहेत त्याच्यानीच आपण दही वडे करत आहोत जे खायला खूप चवीला भन्नाट लागतात तर सर्वप्रथम दही जे फेटलेलं आहे ते ठेवून घेऊया घालून घेऊया नंतर आपण इथे कटलेट ठेवलेला आहे त्याच्यावर पुन्हा दही घातलेली आहे एक कटलेट पुन्हा ठेवूया आणि पुन्हा वर दही घालून घेऊया आणि याच्यावर थोडीशी लाल मिरचीचे पावडर जर तुम्ही उपवासाला खात असेल तर ते घालून घेऊया आणि तुम्ही तुमच्या तुम आवडीप्रमाणे ह्याच्यावर थोडासा मीठ थोडंसं लाल मिरचीचं पावडर थोडंसं जिरे पावडर जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही घालू शकता आणि थोडेसे मी इथे आणण्याने ह्याला सर्व केलेलं आहे खूपच छान आणि टेस्टी आणि सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आता आपण बनवून घेणार आहोत उपवासाचा आलू परोठा त्यासाठी एक आलूला मी बॉईल करून घेऊन त्याला चांगलं खिसून घेतलेलं आहे एक चमचा पिसून घेतलेली मिरची घेतलेली आहे चांगली त्याला मी मिक्सरमध्ये लावलेली होती चवीनुसार मीठ आणि दाण्याचं कूट दोन चमचे घेतलेले आहे आणि ह्याच्यात आपण ॲड करूया अर्धा कप राजगिरेचं पीठ आणि चांगलं याला आपण मिक्स करून घेऊया मळून घेऊया याचं पीठ आपण अपन, जसं आपण चपातीचं मळून घेतो अगदी तसंच बटाट्यानेही फक्त आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पाणीचा वापर जराही आपल्याला करायचा नाही आहे चांगले याचे चपातीसारखे गोळे करून घेऊया तुम्ही हवे असेल तर थोडंसं तेल लावूनही याला लाटू शकता मी इथे थोडंसं राजगिरेचं पीठ याला लावून घेतलेलं आहे आणि चांगलं याला थोडंसं जाडसर आपण पराठे जसे असतात ना तसे याला आपण लाटून घेऊया तर हळूहळू आपण याला लाटून घेऊया राजगिरेचं पीठ थोडंसं चिकट असतं तुम्हाला माहिती आहे तर थोडासा तुम्ही तूप लावूनही किंवा तेल लावूनही किंवा सुकं राजगिरीचं पीठ लावूनही याला लाटू शकता तर हे चांगलं लाटून आपल्याला झालेलं ला आहे तुम्ही बघू शकता थोडंसं जाडसरही मी ह्याला ठेवलेलं आहे बघा पराठे जसे असतात तसे आता आपण ह्याला भाजून घेऊया तर ह्या एका बाजूला मी तवा गरम करून ठेवलेला आहे तिथे आपण हे पराठा घातलेला आहे आता दोन्ही बाजूला हळूहळू करत आपण ह्याला चांगलं खरपूस भाजून घेऊया तर इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप किंवा तेल जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही लावू शकता तर मी इथे थोडंसं तेल लावलेलं आहे आणि दोन्ही बाजूला आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता एकदम भन्नाट चवीला एकदम टेस्टी आणि बनवायला एकदम सोपे हे आपले उपवासाचे आलू परोठे लगेच तयार होतो तुम्ही याला उपवासाची चटणी किंवा दह्याबरोबर सर्व करू शकता तर तुम्ही हे चैत्र नवरात्रीला हे आलू परोठेची रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल तर हे आपला खरपूस भाजून झालेला आहे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने व्यवस्थित आपण हे परोठा भाजून घेतलेला आहे तसंच आपण दुसरा पराठाही इथे बनवून घेऊया तर हे आपला उपवासाचा आलू परोठा बनवून झालेला आहे तर आता आपण करूया उपवासाची थाळी सव तर सर्वात आधी मी इथे थाळीमध्ये घेतलेला आहे दही वडे उपवासाचे त्याचबरोबर उपवासाचे कटलेट उपवासाची चटणी ज्यामध्ये खोबरं शेंगदाण्याचं कूट लिंबाचा रस थोडीशी कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून ही चटणी तयार घेत करून घेतलेली आहे त्याचबरोबर दही बरोबर आपण सर्व केलेला आहे उपवासाचा आलू परोठा आणि त्याचबरोबर इथे मी उपवासाची शाबुदाण्याची चकली सर्व केलेली आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओची शेवटी तुम्हाला दिसेल तुम्ही जाऊन ट्राय करू शकता त्याचबरोबर थोडीशी फळे जे आहे ते इथे सर्व केलेली आहे खायला खूपच टेस्टी आणि बनवायला खूप सोपी ही आपली उपवासाची थाळी बनवून झालेली आहे तयार कशी वाटली आजची ही रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या आणि माझ्या कुटुंबातर्फे तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला चैत्र नवरात्रेच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा तर चला भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा